पाहूयात तरुण्यभानचा आजचा विषय. अजून एक मोठी गंमत आजकाल होते, फोबो, फिअर ऑफ बेटर ऑप्शन. आजकाल काय झालं आहे की अनेक मुलं मुली निर्णयच घेत नाही. सर्व बघायला पाहिजेत, वेळ जाऊ द्यायला पाहिजे, पण इतका चॉईस ऑफ अबंडन्स असतो. मग हाही बरा वाटतो, तोही बरा वाटतो, तीही बरी वाटते, तीही बरी वाटते, आणि मग सतत एका मुलाविषयी किंवा मुलीविषयी विचार करतात, पण कमिट करता येत नाही सर्व चांगलं पटू नये, कारण मनामध्ये सतत वाटत असतं मला दुसरा कोणी चांगला मिळाला तर, मला हिच्यापेक्षा कोणी दुसरी चांगली मिळाली तर. फिअर ऑफ बेटर ऑप्शन. आता लक्षात घ्या तुम्ही, या फिअर ऑफ बेटर ऑप्शनमधनं अनेक मुलं कमिट करत नाही, नुसतं विंडो शॉपिंग करतात, जसं आपण बाजारात विंडो शॉपिंग करतो ना तसं. मग हा बघा, तो बघा, तो बघा, तो बघा, तो बघा, ती बघा, ती बघा, ती बघा, ती बघा, आणि कुठेच कमिटमेंट नसते. हे फिअर ऑफ बेटर ऑप्शन हे इतकं माणसाला पंगू बनवतं, आणि याच्यामुळे अनेक मुलं मुली जोडीदार निवडूच शकत नाही. आई वडिलांनी निवडलेला पसंत नसतो, आणि मग मला निवडता येत नाही, कारण मला निर्णय घेता येत नाही. मुलांनो लक्षात घ्या, लग्नाच्या आधी जेव्हा आपण विचार करतो ना की व्हॉट इफ आय फाईंड समवन बेटर, विचार करा लग्नाच्या नंतर जर तुम्हाला इफ यू फाईंड समवन बेटर काय कराल तुम्ही? सोडून द्याल? झालेलं लग्न मोडाल? त्यामुळे कुठेतरी ही लिमिटही पाळणं आवश्यक आहे. आता तुमच्यापैकी अनेक जणं मला म्हणतील की मॅडम आता हे लग्नबिग्न सोडा हो, सध्या तर लिव्ह इनचा जमाना आहे, कायद्याने मान्यता या लिव्ह इनला, मग आम्ही मुलं मुली लग्न कशाला करायचं? वाय मॅरी वेन वी कॅन लिव्ह इन? आपण थोडंसं या लिव्ह इनविषयी बघूया. लिव्ह इन म्हणजे काय? लिव्हिंग अपार्ट अँड लिव्हिंग टुगेदर. सोबतही राहत आहे पण तरी सोब दोघांचंही एक स्वातंत्र्य दोघंही जणं जोपासतात आहेत, म्हणून लिव्हिंग टुगेदर अँड लिव्हिंग अपार्ट. थोडी कायदेशीर बाजू आपण समजून घेऊया. लिव्ह इनला पूर्वी आपल्या देशात मान्यता नव्हती, पण 2002 ऑगस्टला अलाहाबाद हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती काटजू आणि न्यायमूर्ती सिन्हा यांनी पहिल्यांदा याला मान्यता दिली लिव्ह इनला. दोन ॲडल्ट स्त्री पुरुष लग्नाशिवाय एकत्र राहू शकतात, संज्ञान व्यक्ती किंवा दोन संज्ञान मुलं मुली एकत्र राहू शकतात. आणि मग 2010 साली सुप्रीम कोर्टाचा कायदा झाला की दोन व्यक्ती लिव्ह इनमध्ये राहू शकतात, पण संज्ञान व्यक्ती पाहिजे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की नवरा बायको असतानाही तो नवरा दुसऱ्या बाईसोबत राहू शकतो आणि म्हणू शकतो कायद्याने की मी लिव्ह इनमध्ये आहे, मी दुसरं लग्न नाही केलं. आपल्या देशामध्ये द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे, आणि दुसऱ्या बाईसोबत राहताना तो म्हणेल की मी लिव्ह इनमध्ये आहे. मग त्या दुसऱ्या बाईचा काय अधिकार, तिच्या मुलाबाळांचा काय अधिकार? आणि म्हणून मग सरकारने एक कोर्टाने एक मल्लीमठ समिती बनवली, आणि मग त्या मल्लीमठ समितीने आणि त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली की दीर्घकाळ एक स्त्री पुरुष सोबत राहत असतील तर असं मानण्यात येईल की ते दोघं पतीपत्नी आहेत, पतीपत्नीसारखं त्यांचं नातं आहे असं मानण्यात येईल. आणि मग काही कारणामुळे त्या लिव्ह इनमधल्या जोडप्यांचं बिनसलं तर त्या बाईला इस्टेटीमध्ये वाटा मिळेल, तिला पोटगीचा अधिकार मिळेल,
आता प्रश्न असा आहे की मग लग्न झालेली जी बाई असते तिला हे अधिकार आहेत. मग लग्नामध्ये लिव्ह इनमध्ये तर कॉन्ट्रॅक्ट असतं, जमलं तर राहा नाहीतर सेपरेट व्हा. लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये त्या बाईकडनं अपेक्षा असते की तिने जोडीदाराशी एकनिष्ठ राहावं, घराची जबाबदारी पेलावी, सर्व घर सांभाळावं, कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी. वाटेल तसं मनात येईल तेव्हा तिला की तुझं माझं पटत नाही म्हणून ती घरातनं निघून नाही जाऊ शकत, किंवा तो पुरुषही तसा जाऊ शकत नाही. मग लिव्ह इनमध्ये हे स्वातंत्र्य कसं काय? लग्न झालेल्या बाईचं जी जाणीवपूर्वक लग्नाच्या बंधनात जाते आणि लग्न न करणारी बाई जाणीवपूर्वक की मला लग्नाची बंधनं नको, मला कुठलीही जबाबदारी नको, वाटेल तेव्हा मोकळं व्हायला मी फ्री आहे म्हणून ती लिव्ह इनच्या रिलेशनशिपमध्ये जाते, त्या दोन्ही बायांना आपण तराजूच्या एकाच पातळ्या ह्याच्यामध्ये पारड्यामध्ये कसं काय ठेवू शकतो? आणि हे जे कोर्टाने म्हटलेलं आहे किंवा समितीने म्हटलं आहे, दीर्घकाळ, दीर्घकाळ म्हणजे किती काळ याच्याविषयी कुठलीही स्पष्टता सध्या नाही आहे आणि त्यामुळे फार मोठा पेच तिथे निर्माण होणार. नंतर या कायद्यानुसार ती जे मुलंबाळं होतील, समजा त्यांच्यामध्ये मुलबाळ होईल, त्या मुलाबाळांचं काय? ते दोघं वेगळे झाले, विभक्त झाले, मग त्या मुलांना काही अधिकार आहे का? त्यांचा बाप म्हणून त्याची काही जबाबदारी आहे का त्या पुरुषाची? या बाबतीतली काही स्पष्टता नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा असे लिव्ह इनमध्ये लग्न न करता किंवा लग्न झालेला पुरुष असो किंवा लग्न न झालेला पुरुष असो जेव्हा सोबत राहतात लिव्ह इनमध्ये, अनेकदा मग ते की सोबत राहायचं आहे आम्हाला, पण मुलाबाळ वगैरे नको, बाकीची जबाबदारी नको, कुटुंबाची मुलाबाळांची जबाबदारी नको म्हणून अनेकदा सोबत राहायला लागतात आणि मग मुलबाळ नको, लैंगिक संबंध त्याच्यामध्ये येतात आणि मग मुलबाळ नको म्हणून एकही कुटुंब नियोजनाचं साधन असं नाही आहे की जे 100% इफेक्टिव्ह आणि सेफ आहे. आणि बहुतेक साधनं ही सारी स्त्रीसाठी आहे, पुरुषासाठी फक्त निरोध आहे. म्हणजे परत कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर करणं, त्याचे जे दुष्परिणाम होतील ते सहन करणं आणि जर निरोध नाही वापरला, इतर साधनं जर त्या स्त्रीने वापरलीत तर गुप्तरोग आणि HIV पासून तर संरक्षण मिळणार नाही. गर्भधारणेपासूनही 100% सुरक्षितता नसते म्हणजे त्या बाईला जास्त धोक्यात टाकणं आहे याचाही कधी विचार होत नाही आणि त्यामुळे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अनुत्तरित राहतात. त्यामुळे लग्न आणि लिव्ह इनमधला फरक समजून घ्या. लग्नामध्ये दोन कुटुंबांचं, दोन संस्कृतींचं मिलन आहे. लिव्ह इनमध्ये फक्त स्त्री आणि पुरुष हे दोघं एकत्र राहतात. हे होऊ शकते की एखादा विधुर नवरा किंवा एखादी विधवा बाई आहे, एकटे आहेत किंवा सेपरेटेड आहेत किंवा बराच काळ लग्न केलं नाही आणि आता लग्न करण्याचा विचार नाही आहे, अशांना एका वयानंतर कंपॅनियनशिप हवी असते. त्याच्यात काही लैंगिक संबंधांची इच्छा नसते, असूही शकतात, पण केवळ त्यासाठी सोबत राहत नाहीत तर सहजीवन दोघांनी सोबत राहावं म्हणून ते स्त्री पुरुष एकत्र येतात, ती गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा लग्न न करता तरुण मुलं मुली एकत्र राहतात त्याच्यामध्ये पुष्कळदा असं असतं की जबाबदारी नको. लग्नामध्ये जबाबदारी येते, लिव्ह इनमध्ये नसते. पटलं तर राहा नाहीतर तू तुझ्या घरी मी माझ्या घरी. लग्न तसं नाही करत. लग्न हा संस्कार आहे आणि लिव्ह इन हा करार. इट्स जस्ट अन ॲग्रीमेंट, एक कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट, लग्न हा कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. वाटेल तेव्हा तोडता येण्यासारखा किंवा अटींवरती आधारित कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. त्यामुळे हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि सर्वात शेवटी एक गोष्ट अजून मला तुम्हाला सांगायची आहे की समजा एखादा पुरुष आहे आणि तो लिव्ह इनमध्ये एखाद्या विवाहित स्त्रीसोबत राहतो आहे, तर त्या विवाहित स्त्रीचा जो नवरा असतो तो आपल्या बायकोवरती व्यभिचाराची केस दाखल करू शकत नाही कायद्यानुसार, पण तो त्या पुरुषावरती केस दाखल करतो ज्याच्यासोबत त्याची बायको राहते लिव्ह इनमध्ये. बाईच्या बाबतीत समजा नवरा बायको आहे आणि त्या नवऱ्याची दुसरी लिव्ह इनमधली दुसरी बाई आहे, तर ही बाई आपल्या नवऱ्यावरती व्यभिचाराचा खटला दाखल करू शकत नाही पण त्या बाईवर खटला दाखल करू शकते की ती बाई व्यभिचारी आहे माझ्या नवऱ्यासोबत राहते. आता हे पुरुषाच्या दृष्टीने फार सोयीचं होतं. समजा एक पुरुष घरी पत्नी आहे आणि तो दुसऱ्या स्त्रीसोबत लिव्ह इनमध्ये आहे आणि समजा त्यांचं बिनसलं नाही आणि त्या बाईने जर पोटगी एक तर पहिली गोष्ट त्या बाईला ती जी लिव्ह इनमध्ये बाई आहे ती आणि या नवऱ्याची खरी बायको या दोघांमध्येच भांडणं, दोन बाया आपसात भांडत राहतील. आणि दुसरी गोष्ट की त्या बाईने जर पोटगी मागितली जी लिव्ह इनमधली आहे ती सेपरेट झाली किंवा इन्स्टिट्यूटचा अधिकार मागितला, तर हा आपल्या नवऱ्याला हा नवरा आपल्या बायकोला भडकवू शकतो की तिच्यावरती केस कर व्यभिचाराची. म्हणजे ती लिव्ह इनमधली बाई दोन्हीकडनं गेली, तिच्या नवऱ्याचाही विश्वास तिने गमावला आणि ज्या पोटगीसाठी ती अर्ज करते की मला पोटगी मिळाली पाहिजे, मी या माणसासोबत लिव्ह इनमध्ये होती, ती तिची मागणीच प्रूफ ठरतं तिच्या व्यभिचाराचा. ही बाई म्हणू शकते पोटगी मागते म्हणजे ही माझ्या नवऱ्यासोबत लिव्ह इनमध्ये होती, व्यभिचार करत होती. आणि त्यामुळे मुलामुलींनो ह्याचे खूप कंगोरे आहेत, खूप बाजू आहे आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना केवळ कायदा आहे किंवा गंमत वाटते मजा आहे टाईमपास आहे म्हणून काही करू नका. स्त्री पुरुषाचं नातं अतिशय नाजूक नातं असतं पण अतिशय सुंदर नातं पण असतं आणि त्यामुळे जोडीदाराची निवड, वैवाहिक जीवन, कुटुंब सांभाळणं या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्या जबाबदारीनेच करा, पूर्ण विचारपूर्वक करा, घाई गडबडीने कुठलाही निर्णय घेऊ नका. आणि म्हणून शेवटी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते की तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप सुंदर जोडीदार मिळावा, तुमचं अत्यंत सुखी वैवाहिक आयुष्य व्हावं. पण या चित्रात बघा, नवरा बायको आहेत, दोघांनी एक बोट आपल्या हातात घेतलेलं आहे पण चार बोटं जी आहेत ती स्वतःकडे वळवलेली आहेत की हो आम्ही दोघं सोबत आलो, एकमेकांशी ॲडजस्ट करताना आम्ही दुसऱ्याकडनं ॲडजस्टमेंटची अपेक्षा करू पण माझ्या स्वतःकडे मी डोकावून बघेन, चार बोटं माझ्याकडे, तू बदलावा असं मला वाटतं, चार बोटं माझ्याकडे, मी पण आत्मपरीक्षण करेन आणि स्वतःकडून जितका प्रयत्न करता येईल तितका प्रयत्न मी लग्न टिकवण्यामध्ये करेन. आणि ॲडजस्टमेंटमध्ये दुसऱ्यांना बदलवण्याच्या प्रयत्नापेक्षा दुसऱ्यांच्या वागणुकीचा अर्थ मी कसा घेतो त्याचा माझ्या मनावरती माझ्या शरीरावरती मी कसा परिणाम घेतो हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि ही कला तुम्हाला साध्य हो आणि तुमचं वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखाचं समृद्धीचं जावो अशी अपेक्षा व्यक्त करते, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि तुमची रजा घेते. नमस्कार, धन्यवाद. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.